अस्मिता विजन वृत्तवाहिनीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त गोकुळ शुगर फॅक्टरीचे चेअरमन भगवान शिंदे यांनी भेट देऊन आपल्या शुभेच्छा दिल्यात. अस्मिता विजन वृत्तवाहिनीच्या कार्यकर्तीस एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने पोलीस प्रशासन, वैद्यकीय विभागातील तसंच कायदे तज्ज्ञांनी कार्यालयास भेट देऊन आपल्या शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान गोकुळ शुगर फॅक्टरीचे चेअरमन भगवानराव शिंदे आणि संचालक कार्तिक पाटील यांनी अस्मिता विजनच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन अस्मिता विजन वृत्तवाहिनीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आपल्या शुभेच्छा दिल्या. अस्मिता विजन कार्यालयातील विभागांची पाहणी त्यांनी या दरम्यान केली. याप्रसंगी अस्मिता विजन वृत्तवाहिनीचे विधी सल्लागार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, चॅनल प्रमुख अस्मिता गायकवाड आदींची उपस्थिती होती. विजन चॅनल हे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारे प्रसार माध्यमातून जनतेपुढे आणण्याला वाचा फोडण्यासाठी या चॅनलचं एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि यामध्ये मनोरमाचे जे मोरे साहेब आहेत त्यांच्या संपर्कात मार्गदर्शनाखाली अस्मिता मॅडम यांनी एक चांगला उपक्रम या सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवत आहेत. या चॅनलमधून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे काम केलं जात आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि शेतकऱ्यांच्याविषयी ज्या काय दुष्काळाच्या गोष्टी असतील ह्या सर्व गोष्टी या माध्यमातून जनतेपुढे मांडण्याचं हे धाडस या चॅनलमधून होत आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक हे लोकल चॅनल आहेत, त्याहीपेक्षा यामध्ये कुठलेही राजकीय भांडवल न करता सर्वसामान्य लोकांना जसं न्याय मिळेल या दृष्टिकोनातून या चॅनलची निर्मिती झालेली आहे. आणि पुढं भविष्यामध्ये असंच या चॅनलची प्रगती होत जाऊ ही माझ्या या वर्धापनानिमित्त माझी ह्या चॅनलला शुभेच्छा आहे.